भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्यातील अमावस्येपर्यंत हा जो काही 15 दिवसाचा कालावधी असतो याला आपण पितृ पंधरवाडा किंवा पितरांसाठी महालय श्राद्ध, पितरांसाठी हे 15 दिवस आपले समर्पित असतात. आता पितरांचं म्हणायला गेलं तर बऱ्याच लोकांना भीती वाटते ते पितरांची. पितृ म्हटलं, पितृदेवता म्हटलं म्हणजे सगळं वाईटच. पितृदेवता म्हटलं की काहीच काम चांगलं करायचं नाही, ते काही आपले काम चांगले होऊ देत नाही. पितरांची सेवा, खरं तर सांगायला गेलं की ह्या पितृपक्षात आपल्याला जास्तीत जास्त ती पितरांची सेवाच करायची असते. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिवंतपणे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची, सासू सासऱ्यांची सेवा केली तर त्यांचं श्राद्ध घालायची गरज पडत नाही किंवा त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायची गरज पडत नाही. पण मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या घरात जर 3 पिढ्यांपर्यंत तिघं पण जिवंत असेल, सासू सासरे, आजे सासू, आजे सासरे किंवा त्यांचे पण सासू सासरे जिवंत असेल तर तुम्ही त्यांचीच सेवा करा. कारण खरा तर पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो, त्याच्यानंतर काही दोष लागत नाही. पण फक्त सासू सासऱ्यांचा पितृदोष लागतो का? घरात जर एखादी व्यक्ती मृत पावली आहे, गर्भधारणा तुमची होऊन सुद्धा जर तुमचा गर्भपात झाला आहे तो सुद्धा एक पितृदोष असतो, कारण तो जीव तयार झालेला असतो. कधी कधी असं होतं की बाळ जन्माला आलं आणि ते लगेच गेलं, मग ते गर्भात असो किंवा बाहेर येऊन या जगात येऊन बाळ गेलेलं असतं, त्याचा सुद्धा दोष लागलेला असतो. म्हणून ह्या पितृपक्षामध्ये पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करणं महत्वाचं असतं. आता हा पितृदोष म्हणजे काय किंवा पितृश्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने केलेलं श्राद्ध, याला आपण श्राद्ध म्हणतो. पितृदोष या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पितृंमधून पितरांचे लागलेले दोष, पितृदोष. मनुष्य जन्माला येतो तेव्हा ह्या आपला जो जन्म झाला आहे हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. त्याच्यातलं एक ऋण येतं ते पितृऋण. ह्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हे दोष वाईट असता का, पितर वाईट असता का? तर अजिबात नाही. ह्या 15 दिवसामध्ये आपले पितर पितृलोकांतून पृथ्वीवर आलेले असता आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी, आपलं काय चांगलं चाललं आहे ते बघण्यासाठी. म्हणून ह्या 15 दिवसामध्ये त्यांची सेवा, उपाय, अर्चा आपल्याला करायची असते. आणि आता जगात कोणीच नाहीये की ज्याला पितरांची सेवा करायची नाही अशी कधी गरजच नाही पडली. जरी तुमचं आयुष्य चांगलं असेल तरी सुद्धा तुम्ही पितरांची सेवा करा, खूप चांगलं होईल. आणि चटकन पावणारे देव, एक तर आपली कुळदेवी असते आणि दुसरे असतं आपले पितृदेव. पितृदेवांची तुम्ही थोडी जरी सेवा केली, उपासना केली तर ते सुद्धा तुमच्यावर चटकन प्रसन्न होतं आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. आता बघायला गेलं तर वडिलोपार्जित जमिनीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये आपण आपला मालकी हक्क गाजवतो ना, त्याच पद्धतीने त्यांची सेवा करण्याचा, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि त्याच्यावर सुद्धा तुमचा मालकी अधिकार आहे. त्यांची ही सेवा करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून सासू सासरे, आजे सासू, आजे सासरे जिवंत आहे म्हणून पितरांचं करायचं नाही असं अजिबात नाही आहे. महिलांना तर आपण आपल्या सासरवरनं आपले दोष सुद्धा घेऊन येतो. आता या पितृपक्षामध्ये तुम्हाला पितृदोष आहे का हे कसं ओळखावं, सगळ्यात महत्वाचं. आणि घाबरायचं अजिबात नाही, हा पितृपक्ष अजिबात वाईट नाही आहे. ह्या पितृपक्षामध्ये काय करावं, काय करू नये या संदर्भातली माहिती लवकरच येईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृदोष लागलेला आहे आणि तो का लागतो त्याचं कारण पण सांगते. बघा, सगळ्यात आधी तर एखादा व्यक्ती मरावं कोणालाच वाटत नाही, पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला, एखाद्याचं त्याला खूप स्वप्न बघायचे होते, त्याला आयुष्यात खूप काही करायचं होतं, पण म्हणतो ना का बुवा, जीवनाच्या प्रवासामध्ये ना म्हणजे त्यांनी अर्ध्यात साथ सोडली आणि ते आपल्याला सोडून गेले. पण त्यांचे स्वप्न खूप मोठे होते, संसार सुखाचा करायचा होता, मुलं बाळ होते, त्यांचं पण त्यांना सगळं व्यवस्थित बघायचं होतं. पण अचानक एखादा आजार आला किंवा एखादी वाईट दुर्घटना घडली आणि त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. मग त्यांची जी आत्मा असते ती कुठेतरी भरकटत असते आणि ती बघत असते का माझं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. मग ते तुमच्या स्वरूपात ते करू पाहत आहे आणि कुठे ना कुठे त्यांचा आत्मा तृप्त नाही म्हणून ते तुमच्यावर दोष लागलेला असतात. म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये पिंडदान, त्याच्याबरोबर नारायण नागबली, काल सर्पशांती किंवा आपल्याला एखादा जर दोष असेल, म्हणजे पितरांच्या स्मरणार्थ एखादा दोष लागला असेल तर त्यांची शांती करणं, मग ती उदक शांती असो, नारायण नागबली असो, ह्या सगळ्या गोष्टी विधी केल्या जातात. आता त्याच्या संदर्भात पण आपण लवकरच माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला पितृदोष आहे का हे कसं ओळखावं हे तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी लग्न न जमणं. आता लग्न न जमणं याचा अर्थ काय? मुलगा उत्तम शिकलेला, उत्तम नोकरी, मुलगी पण उत्तम शिकलेली, उत्तम नोकरी,
घरात सगळं व्यवस्थित, मुलाला कुठलं व्यसन नाही, मुलगीही चांगली आहे, सुसंस्कारही आहे, तरीही लग्न जमत नाही. पत्रिकेतला पितृदोष, तुमचे जवळचे कोणी गुरुजी चांगले असेल तर त्यांना विचारा की मला पितृदोष आहे का, आणि असेल तर मग आपण, जर तुम्हाला पितृदोष असेल तर काय करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. दुसरं, नव लग्न, एक तर लग्न झालं कसं बस, संतती समस्या, प्रचंड प्रमाणात संतती समस्या. रिपोर्ट नॉर्मल आहे, डॉक्टरकडे गेले दोघांचे पण, नवरा बायकोंचे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरीही संततीत वारंवार अडचण, गर्भधारणा न राहणे, याला प्रखर पितृदोष, प्रचंड मोठा पितृदोष असल्याशिवाय गर्भधारणा होत नाही, कारण ते आपल्या वंशाची वृद्धी होऊ देत नाही. जर तुम्हाला सगळे रिपोर्ट चांगले आहे, तुम्हाला जर आई होण्यात अडचणी आहे, बाप होण्यासाठी तुम्हाला काही अडचणी निर्माण होत असेल, तर समजून घ्या तुम्हाला पितृदोष आहे. तर तो जर असेल तर आवर्जून तुमची कुंडलिका, तुमची जी काही लग्न कुंडली आहे, आपली जन्मकुंडली, ती तुम्ही गुरुजींना जाऊन आवर्जून दाखवा. कारण मी ते फक्त मार्गदर्शन करायला आली आहे. पित्रांसंदर्भात योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तीकडनं घेणं खूप महत्वाचं आहे. कारण मी जर तुम्हाला चुकीची माहिती सांगितली तर ते सगळे दोष मला लागतील, किंवा तुम्ही जरी कोणाकडनं चुकीची माहिती ऐकून ते फॉलो केलं त्याचे दोष तुम्हाला लागतील. म्हणून मी तुम्हाला, मी फक्त सांगते आहे की तू आपल्याला पितृदोष आहे हा कसा ओळखावा, त्याची लक्षणं काय आहे. जर तुम्हाला थोडी जरी चाहूल लागली की हे माझ्या आयुष्यात घडत आहे, तुम्ही नक्की जाऊन गुरुजींना तुमची पत्रिका दाखवा. लग्न न जमणं, मुलं बाळा नाही होणं, हां वारंवार गर्भपात होणं, कधी नव्हे तर गर्भपात होणं समजू शकतो, पण वारंवार गर्भधारणा झाली की गर्भ टिकत नाही, गर्भधारणा झाली की गर्भ टिकत नाही, हा सुद्धा एक पितृदोषाचा मोठं कारण आहे. त्याच्याबरोबर इथून तिथून गर्भधारणा झाली, बाळ जगतच नाही, जन्माला आलं की बाळ जातं, किंवा काही काही वेळा असं होतं बघा, सातवा आठवा महिना झाला की सातव्या महिन्यातच बाळ जन्माला येतं आणि तो मृत पावतो, असं असेल तर हा सुद्धा प्रखर पितृदोष आहे. या गोष्टी जर एकदाच घडल्या तर तो पितृदोष नाही, पण वारंवार त्या गोष्टी घडत आहे, वारंवार गर्भधारणा होती आणि लगेच गर्भपात होतोय, गर्भधारणा होती गर्भपात होतोय, तर समजायचा तुम्हाला पितृदोष आहे. त्याच्यावर काय करायचं, बिना खर्चात तुम्हाला उपाय आणि सेवा मी सांगणार आहे, फक्त तुमची करायची तेवढी म्हणतो ना की तेवढी तुमची इच्छा असणंही तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्या बरोबर आई वडिलांचं आणि मुलाचं न जमणं, किंवा मुलाचं आणि बापाचं न जमणं. बघा, एका मुलाचं आणि बापाचं जमतच नाही, एकाचं तोंड इकडे तर दुसऱ्याचं तोंड तिकडे. घरात, अशा घरात, बरेच आपल्या घरात असे आहे की कोणाचंच कोणाशी जमत नाही, मुलाचं आणि बापाचं एकमेकाचं तोंड पण बघत नाही. कधी कधी असं होतं की मुलगा बापाला मारतो, किंवा नाही जमत, त्यांचं एकदम विकोपाला भांडण आहे, त्याच्यामुळे मुलगा वेगळा निघतो. असं जर असेल ना तर खरंच तुम्हाला पितृदोष आहे, आणि त्या पितृदोषासाठी जे काही सांगणार आहे ते करणं खूप महत्वाचं आहे. घरात कलह, घरात वारंवार भांडण, मग ते मुलाचं किंवा आईचं असो, किंवा आईचं किंवा मुलाचं वडिलांचं असो, मुलाचं आईचं असो, सासू सुनेचं भांडण कधी नव्हे ते ठीक आहे, पण वारंवार घरात कटकटी होणं हे सुद्धा पितृदोषाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं, अमावस्या आली, पौर्णिमा आलं की घरात भांडण होणं, असं जर असेल तर समजून घ्या तुम्हाला पितृदोष आहे. नोकरी न लागणं, एका गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलेला मुलगा आहे, उत्तम त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, तरीही त्याला नोकरी न लागणं. घरात वारंवार आर्थिक टंचाई, तुमच्या बऱ्याच कमेंट्स होतात की ताई नवऱ्याची नोकरी गेली, घरात पैसा टिकत नाही, नवरा काम करत नाही, नवरा काम करत नाही, हा सुद्धा एक प्रखर पितृदोष आहे. की तुम्हाचा नवरा काही, त्याला कामच करायचं नाही, त्याला फक्त घरात बसून खायचं आहे, झोपायचं आहे, त्याला काहीच करायचं नाहीये, त्याच्यात त्याची काही चुकी नाहीये, ते काही दोष असतात ते आपल्याला ते कामं करू देत नाही, आपला संसार सुखाचा होऊ देत नाही. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर समजावा की तुम्हाला पितृदोष आहे. सगळ्यात महत्वाचं, अपघात होणं, आता कधी नव्हे तो अपघात होणं ठीक आहे, पण वारंवार ऍक्सिडेंट होणं, वारंवार एखादं पडणं, एखाद्याच्या गाडीलाच काहीतरी होणं, वारंवार कधी नव्हे ते ठीक आहे की कधीतरी झालं आहे आयुष्यात एकदा, पण वारंवार घडत आहे तर समजावा तुम्हाला पितृदोष आहे. काही काही महत्वाचे टॉपिक आहे जे मी लिहून घेतले आहे ते पण तुम्हाला सांगते. मुलगा प्रचंड व्यसनाहीन आहे, प्रचंड व्यसन आहे त्याला, असं कुठलंच व्यसन नाही की जे माझ्या पोराला नाहीये. मग ते धूम्रपान, मद्यपान, मांसाहार, मांसाहार तरी ठीक आहे ते आपण खातो, पण धूम्रपान, मद्यपान, सकाळ संध्याकाळ माझा मुलगा प्रचंड दारू पितो, माझा नवरा प्रचंड दारू पितो, थांबायचं नाव घेत नाही, तो घरात येतो शिव्यागाळ करतो, भांडण होता, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात जर तुम्ही हतबल असाल ह्या सगळ्या गोष्टीने, तर समजावा तुम्हाला
प्रखर पितृदोष आहे. आता हे सगळं ऐकून घाबरून जायची गरज नाही. महिलांच्या बाबतीत स्पेशली असं होतं ना की ताई आम्हाला गर्भधारणा नाही होते किंवा वारंवार गर्भपात होतो आहे, तर मग आम्हाला दोष आहे, पित्रांचा लागलेला दोष आहे, तर काय करावं? मी व्हिडिओच्या आधीच सांगितलं आहे की लक्षात घ्या, पटकन प्रसन्न होणारे कोण असेल तर ते आपले कुळदेव आहे आणि आपले पितृदेव आहे. त्यांना तुमच्याकडनं काय हवं आहे, तुम्ही ते काही तुमची प्रॉपर्टी घेणार आहे का, ते त्यांना काही तुमच्याकडनं सोनं चांदी हिरे दागिने हवे का, नाही. त्यांना तुमच्याकडनं त्यांच्या स्मरणार्थ त्यांनाच काहीतरी दिलं, त्यांच्या स्मरणार्थ काही त्यांनी त्यांना खाऊ घालणं, त्यांना दान धर्म करणं हेच आहे. म्हणून ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये भले तुम्ही माझा व्हिडिओ कधी पण बघणार आहात, तुम्हाला जेवढे दिवस उरणार आहे तेवढ्या दिवस चांगले कर्म करणं, सत्कर्म करणं आणि जे काही उपाय तपाय सांगणार आहे, ज्या काही सेवा सांगणार आहे, उपाय करून काही होत नाही, पितृंमध्ये उपाय करणंच महत्वाचं आहे. म्हणजे काय? दान धर्म करणं, अजून ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर आता दान धर्म करणं हा एक ऐक आहे ना, आपली सेवा पण मानली जाते, उपाय पण मानला जातो, पण तुम्हाला ती आवर्जून करायचं आहे. आयुष्यात कितीतरी गोष्टी ह्या पितृदोषामुळे रखडलेल्या असतात. एकुलता एक मुलगा आहे ताई, वडिलांना तो मारतो, वडील त्याचा मार खाता, तो वेगळा राहतो, त्याचा संसार तोडका मोडका चालला आहे, आम्ही आमचा संसार तोडका मोडका करतो आहे. याच सगळ्यात महत्वाचं कारण असतं की तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घराला लागलेला पितृदोष. पितरांच्या स्मरणार्थ आपण काय करतो ते बघा. आई वडील गेलेले आहे आपले, आपण काय करतो? कधी नव्हे ते त्यांना जेव घालतो, बस तू कोण आणि मी कोण. आपल्यामध्ये अजून पण असं आहे, कुठलंही शुभ कार्य असतो, मग ते लग्न असतो, वास्तुशांती असो, पितरांना पहिला मान दिला जातो. पितरांच्या स्मरणार्थ जेव घातलं जातं, एखाद्या गोरगरीबाला दान धर्म, मग ते ओटीचं सामान असो, वस्त्रदान असो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतो. तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित केलं तर ते बिचारे तुम्हाला काही करणार नाही, उलट ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि ह्या 15 दिवसामध्ये खरं तर ते आशीर्वाद देण्यासाठीच खाली आलेले असतात. म्हणून पित्रांच्या स्मरणार्थ योग्य त्या लोकांची माहिती घेणं, जाणकारांकडनं आपली पत्रिका बघून घेणं. मी तुम्हाला लक्षणं सांगितलेली आहे. पित्रांबद्दल तुम्हाला जर काही अडचणी असेल, तुमच्या पत्रिकेबद्दल मी पत्रिका बघत नाही, मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे की हे त्याचे लक्षणं असतात. आणि गर्भपात मुलबाळाने होणं तर हा प्रखर पितृदोष मानला जातो. दोघांची पण कुंडलिका घेऊन एखाद्या व्यवस्थित चांगल्या गुरुजींकडे जा, त्यांना विचारा की मला दोष आहे, आणि जर त्यांनी काही विधी सांगितल्या मग त्याच्याबद्दल मी तुम्हाला आवर्जून प्रभावी अशी सुंदर सेवा देणार आहे की नक्कीच तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.